हॅलो हाय फॅशन बोले तो लिबर्टीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी ना सरांचं हे पुस्तक वाचत होते डिझायनर ब्लाउजेसचं. आज आपण सरांकडून डिझायनर ब्लाउजेस शिकूया. बोलवूया आपला फॅशन गुरु श्रीयुत दिलीप करमपुरी सरांना. नमस्कार सर, फॅशन बोले तो लिबर्टीच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझी एक मैत्रीण खूप छान छान ब्लाउजेस घालते प्रत्येक साडीवर आणि त्याच्यामुळे ती नेहमी पार्टीचं एक अट्रॅक्शन असते. आता मला तुमच्याकडून आज तसेच ब्लाउजेस शिकायचे आहे, डिझायनर ब्लाउज. सर, या डिझायनर ब्लाउज साठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? तर नेहमी जे जे लागतं, ब्लाउज पीस लागेल, अस्तर लागेल, दोरा, कात्री, टेप, हे तर सगळं नेहमीच झालं. आता सगळ्यात आधी ज्यांचं बनवायचं त्यांचं माप लागतील आपल्याला. हा बरोबर. अरे माझं वगैरे आपण ब्लाउज तुझ्यासाठी ब्लाउज. वा वा, उंची घेणार आहे आपण 14 इंच. पुढचा गळा पण मोजून घेऊ तसाच. किती पाहिजे? 7, 7.5 पुढचा गळा पाहिजे तेवढा घेता येतो. उंची गळा झाला. आता छाती घेर आणि कमर घेर. नेहमी मोजतो तसंच घेणार आणि कमर घे. छाती घेर झाला, कमर घेणार आहे. टाईट मापा घ्यायची. छाती कमर झाली मापा आपली. तर आपण ह्यानी सुरू करू. आता हा ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज आहे. ह्याला आपण दोन्ही बाजूनी वापरता येईल असा ब्लाउज करणार. म्हणजे रिव्हर्सिबल? हो. तर आपण हे दोन्ही एकत्र केलेले आहेत ब्लाउज पीस. आता आपण ह्याच्यात माप टाकणार आहोत. जे घेतलेली माप आहेत ते टाकणार. हे आपलं 14 उंची आहे. 14.5 घेतलं आपण, 1/2 इंच जास्त घेतलेलं आहे. आणि मुंडा खोली तर आपण 7.5 इंच मुंडा खोली घेतली ब्लाउज. इथे गळा रुंदी घेणार आहे 3 इंच. छातीचं माप टाकणार आहे आपण 34 छाती. आपल्याला 8.5 घ्यावा लागेल चौथा भाग. आणि त्यात अजून आपण 1/2 इंच मिळवणार आहे. अच्छा. फक्त 1/2 इंच मिळवणार. आणि सगळ्यात खाली कमर घेर घेणार. कमर घेराचा चौथा भाग अधिक 1 इंच घेणार. अच्छा. समजा 28 कमर घेरे तर 1 इंच जास्त घेतलेले आपण. अच्छा. छाती कमर जोडणार, त्याच्या बाहेर मार्जिन घेणार. दोन्ही कापड एकाच वेळेला कापली जाणार? दोन्ही एकाच वेळी कापली जाणार. हे गळा रुंदी झाली, छातीचं माप झालं, जो जो बॅकचं माप संपलंय. फक्त वी आकार कापणार आहे मुंड्याला. ह्याला झालं बॅक आखून झाली आपली. झालं कट करणार आहोत आपण त्याला. थोडा ह्याला कर द्यायचा कापताना. गोलवा आकार घेतलाय थोडा. बॅक आपली कापून झाली. ह्याला आपण मागच्या डाचच्या मार्किंग करणार. अच्छा. मागे डाच येणार. हे मध्य केला, मार्जिन फोडून मध्य घेतलेलं आहे आणि खुणा करून ठेवायचा. इथे आपण डाच मारणार आहे बॅक. हे झाली बॅक आपली. अच्छा. आता आपण फ्रंट साठी कागदावर माप टाकणार. अच्छा. साधारण 1 इंच हे पुढे ठेवलेले आहे. सर्व या मापाने आपण आखून घेणार आहोत त्याच्यावर. मला असं वाटतं प्रत्येकाने घरी एकदा हे डिझायनर ब्लाउज तयार करून बघा. हे खूपच सोपं वाटतंय मला. आतापर्यंत आपण जितके बघितले. हा कागद याप्रमाणे आपण एक्स्ट्रा घेतला. 1 इंच सर्व आखून घेतलेले आपण. खाली थोडं जास्त ठेवलं 1/2 इंच. हे आपलं फ्रंट बॅकचं माप होतं. फ्रंट आपण याच्यावर कापणार. सर्वात आधी आपण गळा घेणार आहोत त्याच्यावर. हे जे 3 इंच घेतलेले आपण त्याचा मध्य करणार आहोत आपण गळा रुंदी. अच्छा. आणि इथून गळा मोजणार आपल्याला किती पाहिजे. 7 इंच पाहिजे, 8 इंच पाहिजे. हे 7, 7.5 किंवा 8 वर मार्क केले. इथे नेहमी गळा रुंदीला 2.5 इंच पाहिजे खाली. अच्छा. इथे किती का असो, 1 इंच, 1.5 इंच इथं कमी चालू शकते. हे मी जोडून घेतात. इथे 2.5 इंच घेतले, गळा रुंदी घेतलेली. आता जेवढी गळा रुंदी घेतली तेवढा आपण वरती पण वाढवणार. 3 इंच कागद. अच्छा. हा 3 इंच वर कागद वाढवलेला. हा आपण ऑल्टरनेक म्हणजे हायनेकचा एक प्रकार आहे. गळ्यात घालायचा ब्लाउज ऑल्टरनेक. याला बाही वगैरे नाही, शोल्डर पण नाही आणि क्रॉस भाग फक्त फ्रंट बॅक. अच्छा.
हा आकार पण त्याच आकारात 3 इंच पुढे वाढवून घेणार आहोत. पण हा झाला पट्टा आणि मग तुम्ही गळ्याला पाहिजे तो आकार देता येईल. इथे गोल घेता येईल, इथे पानासारखा गळा घेता येईल, इथे फक्त चौकोन पण घेता येईल, पंचकोनीचा. एकाच तुम्हाला बरेच प्रकार करतात. आता आहे महत्वाचं टच. त्यासाठी आपल्याला टच पॉइंट लागतो, तर आपण हे टच पॉइंट घेतो. इथून मोजणार आहोत जो डास आपण आखणार आहोत त्या 1/2 इंच जास्त घेतला आपण. याच्यामुळे मेन फिटिंग मेन हो बरोबर. हा जो पुढे वाढवलेला 1 इंच आहे आपण इथे टच मोठा मारणार आहोत 3 इंच. एकच डास मारणार आहोत, इथे काही येणार नाही, डास दिसणार पण नाही नंतर. पण ह्यालाच जर मारलं तर कमी पडेल. हा मग म्हणून इथे 1 इंच वाढवले आणि ह्या बाजूला 1 इंच वाढवलं तरी चालत. तर आधी हे 1 इंच वाढवले गळ्याला जोडून घेणार. ही बाजू इकडे वाढवली, इथे गळ्याला बरोबर ठेवलं, इथे काय आपण कमी जास्त करत नाही. इथे पण 1 इंच आपण वाढवून घेणार इथे या बाजू. इथून 1 इंच पुढे वाढवलं, इथे छातीची रेख जोडली. आता राहिला आता डास किती इंच असणार. तो छातीच्या नेहमी 10व्या भागावर असतो. जी काही छाती असेल, 34 छाती असेल, तर त्याचा 10वा भाग 3.5 येतो. थोडं 1/2 इंच जास्त घेतलं तरी चालतं. सगळ्यांना 3.5-4 ठेवलं तरी चालतं, मोठ्याने एवढा काही फरक पडत नाही. हा आपला मुख्य टच चिरेक खालपर्यंत आखून घेणार आहोत. इथे आपण वर 1.5 इंच घेणार आहोत, बरोबर. अजून एक रेख घेणार आहोत 1.5 इंच चिरेक. आणि हा डास आखून घेणार इकडे 1.5 आणि इकडे 1.5. अच्छा, आखल्यावर लक्षात येईल लावला डास नाही पण तो छातीला तर बसला पाहिजे. ही रेख मारतो आपण. आता हा डास झाला. या डास मधनं मी फक्त मुंड्याला रेख मारला की माझा प्रिंट कट कट तयार. आता फक्त कापताना हा पहिला भाग आणि दुसरा भाग असे 2 तुकडे करणार आहे. हे आपण 1 इंच इकडे वाढवलं होतं. हा गळा कापतोय. अच्छा, हा एक भाग पूर्ण गळा झाला आपला. इथे 1 इंच वाढवलं. ओके, घातल्यावर असा तयार होतो, असा गळा तयार होणार आहे, त्याचा आकार असा होणार आहे. आता आपण त्याचा प्रिंट कट कटचं काम करू. हे रिव्हर्सिबल डिझायनर ब्लाउज नक्की कसं तयार होतंय याची उत्सुकता मलाही लागून राहिली आहे. पण एक छोटीशी विश्रांती मात्र घ्यावी लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. हे जे दोन्ही भाग कापलेले आहेत आपण, हे असंच जर कापून ठेवलं तर मार्जिन कमी होईल ना. राईट, बरोबर. हे मूळ माप आपलं हे होतं, तर ह्याला मार्जिन ठेवावं लागेल इथेही आणि इथेही. जेवढं आपण जोडू तेवढं मार्जिन घेणार आहोत. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे फॅशन बोलतो लिबर्टी मध्ये. आज आपण बघतोय डिझायनर ब्लाउज. जाऊया पुढे. याचे आता 2 भाग करणार आहोत आपण. हा प्रिंट कट कट आपण कट करून घेतो. हा डासही सरळ कट केलेला आहे. हा एक भाग झालेला. तर राहिला हा डास कापायचा. अच्छा, हे 3 हे करायचं वेगवेगळं. हा दुसरा पहिला डासाचा एक वेगळा. हा त्याचा काही उपयोग नाही, आपण काढून टाकू. त्याच्यामुळे छातीला हे बरोबर बरोबर या डास मारल्या. फक्त हे जोडलं आपण की हा कफ तयार होतो इथे. आणि आपण ह्याला कफ पण लावणार आहोत. आता हे आपण कापडावर कापणार आहोत. तर हे आपण घडीवर कापणार आहोत ही बाजू. तर ह्या राहिलेल्या कापडाचं आपण हे उघडलं आपण पूर्ण कापड. हा बघ, आपण घडीवर कापतोय इथे आणि याला मार्जिन ठेवणार महत्वाचं. अच्छा, हे जे दोन्ही भाग कापलेले आहेत आपण, हे असंच जर कापून ठेवलं तर मार्जिन कमी होईल ना. राईट, बरोबर. हे मूळ माप आपलं हे होतं, तर ह्याला मार्जिन ठेवावं लागेल इथेही आणि इथेही. जेवढं आपण जोडू तेवढं मार्जिन घेणार आहोत.
हे आपण घडीवर ठेवलेलं आहे. डबल कापड आहे आपल्याकडे हे. हो. हे कट केलेलं आहे. इथे मार्जिन ठेवणार आहे आपण. या प्रिन्सेस कटला आपण मार्जिन ठेवलेलं आहे. सगळं खरं म्हणजे खूप सोपं आहे. गळा कट केलेला आपण. हवा राहिला आता हा दुसरा भाग साईडचा. ही आयडिया मला फारच आवडली आहे रिव्हर्सिबल ब्लाऊजची. बऱ्याच वेळा विचारणार आहे तिरप कापायचं का. उभे किंवा आडवे कापलं तरी चांगलं फिटिंग बसतं. काहीच याला नाही. आता घेताना फक्त आपण याला या बाजूला मार्जिन ठेवणार आहे आणि आता आपण कापडावर मार्जिन ठेवून कट करणार. आपलं तयार झालं. आपलं कटिंग पूर्ण झालं. कटिंग पूर्ण हा भाग मधला भाग झालेला आहे. हा आपण आता शिवायला घेणार आहोत. हे स्टिचिंग करायला घेणार आहोत पूर्ण. आता ह्याच्या हिरव्या बाजू वेगळ्या करून घ्यायच्या आधी. ही हिरवी बाजू हे गोल्डनचे. हा पट्टा वेगळा झाला आधी. हे असं नेहमी समोरासमोर लावून बघायचं. बरोबर जोडलं जातं का नाही तर बऱ्याच उलट फुलट जोडतात. आता हा भाग सरळ ठेवला आपण. हा भाग सरळ ठेवलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण हा गोलवा आकार जोडून. आता आपण कटिंग झालेलं. आता शिलाईची तयारी करतो. आता या बाजूने आपण पूर्ण तयार करून घेणार. त्याला टाकणं लावून घेतो. जसा ही बाजू जोडली आपण हा कप तयार झाला मधला भाग आणि ही कमरेची बाजू येईल. तसाच हा भाग पण जोडायचा या बाजूने. हा फ्रंट वेगळा तयार करायचा. हा फ्रंट वेगळा तयार करायचा. हा ब्लाऊजचा आकार आपला तयार झाला. कफ इथे छातीचा माप तयार झाला. दोन्ही फ्रंट सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आपल्याला. हे झालं. आता यात अजून एक नवीन माहिती. याला आपण कफ लावणार. याला एक सेंटर मारून घ्यायचा. आधी सेंटर काढून घ्यायचा. असणार व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे. आपण जे वरतून टच पॉइंट टाकलेला आहे इथं 3 इंच फोडून देणार आपण. आधी आधीच आपलं 3 इंच माप होत. हे 10 इंच आपण टच कफ लावणार. हे 10 इंच इथं आलं आणि 10 इंच इथं. ओके. याला आता कफ लावणार. आता इथे फक्त सुई दोराने टाका मारायचा. बाकी कुठे चारी बाजूला अडकवायचं नाही. जर आपण चारी बाजूला फिरत बसलो त्याला प्ले पाहिजे थोडा. म्हणजे थोडा इकडे तिकडे हल्ला तरी पाहिजे. अगदी लॉक केलं तर मग कपड्याला घडी येते. हे आपण कफ जोडलेले आहेत ह्याला. दोन्ही फ्रंट आपण वेगवेगळे तयार केले त्या आधी. पण आता मी दोन्हींना एकत्र करून खाली टीप मारलेली. हे आपल्या आधीची टिपा मारलेल्या आहेत. आता गळा पूर्ण टीप मारून घेतलेली आहे गळ्याकडे. आणि मुंड्यालाही टीप मारायची आपल्याला. हा मुंड्याची बाजू. पण इथे 3 इंच ओपन ठेवायचं आपल्याला. मुंड्याला टीप मारलेली आपण एक टर्न करून दाखव या बाजू. दोन्ही भाग आपण एकत्र केलेले आहेत आणि हे मधनं उलटवून काढणार आहे बाहेर. अच्छा. हात घालून कप्स वॉशेबल असतात. हँड वॉश चालतो याला कारण हे आज जाणार ना. आता म्हणजे रिमूव्ह काही नेहमी ब्लाऊज शिवताना गरजेचं असतं इस्त्री करणे. अच्छा. एखादा पेन घेतला आपण हे बाहेर काढू शकतो आपण. त्याप्रमाणे इकडे आपण बाहेर काढून घेणार आहोत ही बाजू.
ही बाजू पूर्ण उलटवून घेतलेली आहे. याला आपण व्यवस्थित इस्त्री मारून घेणार आहोत, तरच त्याचं फिनिशिंग दिसतं. हा आपलं बॅक कापलेलं आहे दोन्ही, ह्याला आपण अजून काहीच केलेलं नाहीये. ह्याच्यातही अजून पॅटर्न करू शकतो मागे आपण, ह्यात पाहिजे तसं आपण मागे मोठा गळा कापू शकतो याला. मी असं कापलं. अच्छा, कुठलाही आकार तुम्ही घेऊ शकता. मी हा एक दाखवला आकार, तुम्ही चौकन कापू शकता, कुठलाही आकार कापू शकता. आता हा बॅग जो आहे, समजा आपण कापू याला, कटपण करू, पॅटर्नही होऊन जाईल. तो बॅक उलटवण्यापूर्वी किंवा फ्रंट उलट, एक कुठलं तरी उलटवायचं नाहीये. अच्छा, आणि याच्या आत घालायचं ते आतून. ओ, आतून टीप मारली की बाहेर येतं. अच्छा, अगदी सोपी पद्धत हे दुमडून घ्यायचं. वेलकम बॅक फॅशन बोले तो लिबर्टी मध्ये. आज आपण बघतोय रिव्हर्सिबल डिझायनर ब्लाउज. आता यालाही आपण दोन्ही एकत्र जोडून घेणार आहोत. सगळ्यात आधी काय करणार आहोत, आपण याला गळा उलटवून घेणार आहोत. आधी ह्या गळ्याला टीप मारून घ्यायची. अच्छा, आणि उलटवून घेणार आधी इस्त्री करणार. त्यानंतर इथे टीप मारणार आहोत, या बाजूला खाली उलटवून घ्यायचंय. मुंड्याला पण उलटवून घेणार, टीप मारून घेणार आपण. अच्छा, त्याला मारलं फ्रंटला, त्याप्रमाणे ह्याला बॅकलाही आपण टीप मारून घेतले, मुंड्याला, ह्याला आणि बॅकला. आता ही आपली बॅक उलटवून झालेली आहे, हा फ्रंट तयार झालेला आहे. आतल्या बाजूनी ही बॅक पण आतल्या बाजून तयार झालेली आहे. फक्त दोन्ही साईड जोडायच्या, ही साईड ती साईड जोडायची आणि खांदे जोडले की आपला ब्लाउज तयार. ब्लाउज तयार. हे किंवा हे उलटवण्यापूर्वी काय करणार आपण, ही जी बाजू आहे ती अशी बाजू लावून बघायची आपल्याला. अच्छा, ही बाजू ह्याला बरोबर असं जोडलं. ह्या सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे एका बाजूला आपल्याला हुक लावा लागतील, चेन किंवा हे. अच्छा, हे काही तुम्ही करू शकता. हे दोन्ही उंची बघून घ्यायची, चेक करायची ह्याची उंची बरोबर आहे का. आता आपल्याला कुठे लागतं, राईट साईडला साईड ओपन लागत, ह्याला दुमडूनच टाकणार आहे पूर्ण या बाजूला. चला हे या बाजूला हे लावलं, ह्या बाजूला हे लावलेलं आहे. आपण हे असं जोडलं की ही बाजू पक्की तयार झाली. आपण ही बाजू इकडे तयार होणार आपली, ही बाजू झालेली आहे. आता हे कसं जोडायचं, हे करण्यापूर्वी बॅक उलटवण्यापूर्वी किंवा फ्रंट उलट, एक कुठलं तरी उलटवायचं नाहीये. अच्छा, आणि याच्या आत घालायचं ते आतून. ओ, आतून टीप मारली की बाहेर येतं. अच्छा, अगदी सोपी पद्धत हे दुमडून घ्यायचं, हे आतली बाजू आत गेली इकडे. करेक्ट, याच्या आत अडकवायचं आणि टीप मारायची आपल्याला. अच्छा, हे आत अडकवायची सोपी पद्धत ही. हे असं का करतो आपण, म्हणजे फिनिशिंग साठी पण मी हे वरून दाखवलेलं आहे. ऍक्च्युअली एक भाग उलटवायच्या आधी हे दाखवायचं करायचं. अच्छा, हे बघा, ही बाजू फिनिशिंगची दोन्हीकडे तयार झाली. राईट, इथे कुठे शिलाई दिसणारच नाही, या बाजूला नाही, या बाजूला. पण तुम्ही व्यवस्थित टीप मारा, इथे आपण असं दाखवलेलं आहे. फक्त ही बाजू झाली, ही बाजू तयार झाली, राहिलं काय आता गळ्याची बाजू. गळ्याची बाजू हे आपण सोडलेलं आहे. हे वाढीव 3 इंच ठेवलेलं आहे की आपण याला या बाजूला आडवं जोडून घेणार आहोत. याला या दोन्ही यांना इथं टीप मारून घेणार आहोत आपण, आडवी टीप मारणार. हे असं कव्हर झालं. हे पिवळ्याला पिवळं येतं ना, हे बघायचं नेहमी. अच्छा, ही एक बाजू जोडून घ्यायची याला आधी, खालची बाजू, आणि राहिलेली बाजू ती टीप मारून जोडणार आहे. अच्छा, या प्रकारे आपला ब्लाउज तयार. ऍक्च्युअली हा आता घातल्यावरच कळेल. छान.
तयार झालेला हे रिव्हर्सिबल डिझायनर ब्लाउज तुम्हाला नक्की आवडेल. तयार करून बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. दिलीप कारंपुरी सरांची सगळी पुस्तकं मार्केटमध्ये पेपर कटिंग सकट उपलब्ध आहेत, ती रेफर करा. आणि तरी सुद्धा कधी कुठे काही अडचण आलीच तर सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला भेट द्यायला विसरू नका आणि संकोचही करू नका. सरांशी डायरेक्ट बोला. इन्स्टिट्यूटचे पत्ते, ईमेल्स आणि फोन नंबर डिस्प्लेवर आहेत. आमचा ईमेल आय डी आहे liberty@fashioncuttings.com. आमचा वेब ऍड्रेस आहे www.fashioncuttings.com. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9850150430. पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी फॅशन बोलतो लिबर्टीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.